अरे दुसऱ्या कुणालाच कसं पसंत करतोस तू? चांगलं दिसलं का ते? हे काय भाजी मार्केट आहे, एक भाजी घ्यायला गेलं आणि ती नाही आवडली म्हणून दुसरीच निवडली. असं कसं चालेल आकाश? आपण श्रेयाला पाहायला गेलो होतो आणि एका मुलीला नाही म्हणायचं आणि तिच्याच दुसऱ्या बहिणीचे लग्न करायचं. अरे विचार कर, ती श्रेया किती दुस्वास करेल त्या किमयाचा. नाही नाही, मी काय म्हणतो, पण श्रेयात वाईट काय आहे? किती छान मुलगी आहे ती. श्रेयात वाईट काहीच नाही बाबा, ती छानच आहे. पण प्रत्येक छान मुलगी आपल्याला आवडतेच असं नाही होत ना. म्हणजे म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनात आपल्या जोडीदाराविषयी एक प्रतिमा असते आणि मग आपण जेव्हा त्या जोडीदाराला पाहायला जातो तेव्हा आपण ती मनातली प्रतिमा त्या वास्तवातल्या व्यक्तीशी जुळवून पाहतो. जर ती जुळली तर आपण होकार देतो आणि जर ती नाही जुळली तर मग ती व्यक्ती कितीही छान असली तरी मन तयार होत नाही. म्हणून तर आपल्याला एखादीच मुलगी क्लिक होते ना, जशी किमया मला क्लिक झाली. म्हणजे तू पाहिलंस कुठे तिला? तेच म्हणतोय मी, ही किमया मध्येच कुठून आली? मी तर तिला पाहिलेलं सुद्धा नाहीये. मी पण नाही पाहिलं. अगं बरोबर आहे, ती होतीच कुठे तिथे? आकाश तुझं आधीपासून काही होतं का? बाबा उगीच काहीतरी तर्क करू नका. अहो तसं असतं तर मी हा श्रेयाला बघण्याचा फार्स केला असता का? पण मग भेटली कुठे ती तुला? अगं मी आणि श्रेया वर गेलो होतो ना बोलायला, तिथे भेटली. आणि म्हणजे आता तुम्ही दोघं हसाल पण तिला पाहिल्यावर मला ते 1942 लव्ह स्टोरी मधलं गाणं आठवलं, एक लडकी को देखा तो ऐसा लगा. अर्थात मी ते काय गाणं म्हटलं नाही तिकडे पण. अरे हसतोस काय? लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील ते नंतर, उद्या त्यांच्या घरच्यांना कारण सांगावं लागेल. ते काय म्हणतील? आपण त्यांना हे कारण सांगायचं का की प्रत्येकाच्या मनात एक प्रतिमा असते जोडीदाराची? नाही नाही, आपण त्यांना ते गाणं ऐकूया. तू मगाशी काय म्हणलास ना ते काय, ते एक लडकी को देखा तो काय ते. अरे त्या मुलीला तिच्या घरच्यांना काय धक्का बसला असेल याचा विचार कर जरा. आता काय विचार करू मी? मी इतके दिवस सांगतच होतो ना, मी विचार करतो विचार करतो विचार करून निर्णय घेतो, पण तेव्हा तुम्हीच मागे लागलात. लवकर कर लवकर कर लवकर एखादी मुलगी पसंत कर, आम्हाला सुनेचं तोंड बघू दे, लवकर निर्णय घे. घ्या, घेतला निर्णय. असा इतके दिवस निर्णय घेतो म्हणून वेळ काढलास आणि निर्णय घेतलास तोही असा एका फटक्यात विचार न करता. विचारपूर्वक नसेल घेतला पण मनापासून घेतलाय. आणि त्यांना सांगूनही टाकलास? हो, कारण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मग आता काय करायचं? आता काय, लग्न ह्याला करायचंय, निर्णय ह्याला घ्यायचा आहे आणि तो त्यांनी घेऊन टाकलाय. आता बघूया मुलीकडची मंडळी काय म्हणतायत ते. ती मंडळी काय म्हणणार आहे, चांगला शिकलेला रुबाबदार मुलगा आहे माझा, चांगलं घर चांगली नोकरी आहे असा मुलगा हातचा सोडणार आहेत ती मंडळी? आई तू असं गृहित कसं काय धरतेस? तिलाही अधिकार आहे मला नकार देण्याचा. हो, किमया आकाशला नकार देऊ शकते. आकाशने दिला श्रेयाला नकार. त्या श्रेयाच्या मनाचे काय हाल होत असतील देवच जाणे. काय वाटत असेल तिला?